नुकसानग्रस्त बागायतदारांना पन्नास हजार रुपये तर कोरडवाहू शेतीसाठी पंचवीस हजार रुपये तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे जालना जिल्ह्यातल्या धूपटेश्वर शिवाऱ्यातल्या शेतकऱ्यांशी दरेकर यांनी आज संवाद साधला आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतातल्या पिकांची पाहणी केली अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेली आणि मातीसुद्धा वाहून गेली असं यावेळी शेतकऱ्यांनी दरेकर यांना सांगितलं यावेळी आमदार नारायण कुचे तसंच आमदार संतोष दानवे उपस्थित होते शेतामध्ये कुठलंच पीक त्या ठिकाणी राहिलेलं नाही मग ज्वारी असेल बाजरी असेल सोयाबीन कपास सर्व पिकं त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेत आणि आज शेतकरी हताशपणे काय करायचं अशा विवंचनेमध्ये आहे खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जून जुलै ऑगस्ट आज सप्टेंबर आला चार महिने होऊन सुद्धा पूर्ण पंचनामे झाले नाहीत माझी मागणी राहिलेली आहे की सरसकट पंचनामे करा आज त्या सर्व शेतकरी कुटुंबाला आपलं कुटुंब कसं चालवावं ही विवंचना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना तात्काळ त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून हे सरकार केंद्राकडे बोट दाखवण्याशिवाय काहीही करत नाही कृषीमंत्र्यांनी कृषी आयुक्तांसह इथं ठाण मांडून तात्काळ शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी काम करायला हवं होतं धावता दौरा करून लोकांचं दुःख कमी होत नाही असं दरेकर यांनी यावेळी सांगितलं